परिस्थिती आहे शहरात, कुठे कुठे अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आलेले आहे आणि किती गुन्हे दाखल झाले आणि किती आंदोलकांना ताब्यात घेतले? ते आज शहरामध्ये शांतता आहे आणि जनजीवन सुरळीत आहे. SRPFचा फोर्स पण आलेला आहे. फिक्स पॉकेट्सचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये संवेदनशील भाग, दूध बाजार, साक्षी गणपती असेल आणि नानावली असेल, या सर्व नाशिकमधील इतर ठिकाणं पण शहरातील त्या सर्व ठिकाणी भरपूर मनुष्यबळ ठेवण्यात आलेलं आहे आणि सध्या शांतता प्रस्थापित आहे, त्यामुळे काही अडचण नाही. सदर घटनेसंदर्भात 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आत्तापर्यंत 20 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. नागरिकांना काय आवाहन करणार? या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की नाशिक हे शांतताप्रिय शहर आहे, येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे आपलं देखील कर्तव्य आहे. त्यांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे असं या ठिकाणी मी आवाहन करतो.